शिरूर इथे भर दिवसा बसस्थानकाच्या समोर पैशाच्या वादामधन एकाचा भोसकून खून करण्यात आलाय पैशाच्या कारणावरनं त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला याचं परवसन भांडणामध्ये झालं यामध्ये प्रशांत उर्फ सांबा यांचा मृत्यू झालाय शिरूर इथे बसस्थानकाच्या समोर पैशाच्या वादामधन भर दिवसा एकाचा चाकून भोसकून खूण करण्यात आलाय शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत उर्फ सांबा लक्ष्मण माळवे यांनी अमर रघुवीर भैसे यांना दहा हजार रुपये उसने दिले होते प्रशांत उर्फ सांबा यांनी अमर यास पैशांची मागणी केली असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि याचं परवसन भांडणामध्ये झालं यावेळी अमर भैसे यांना अचानक प्रशांत उर्फ सांबा यास चाकूनं मारण्यास सुरुवात केली यावेळी या, या दोघांचा वाद मिटवण्यासाठी आलेले नगरसेवक सचिन धाडीवाल यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला अमर यानं सचिन धाडीवाल यांना सुद्धा जखमी केलं यावेळी तेथील उपस्थितांनी प्रशांत उर्फ सांबायास माणिकचंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारांच्या दरम्यान त्याचा मृत्यू झालाय शिरूर पोलिसांनी नगरसेवक सचिन धाडीवाल यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल केलाय अनुषंगाने तत्काळ आरोपी अटक करण्यात आलेला आहे पैशाचे देणे घेण्यातून हा प्रकार घडल्याचं प्रथम दर्शनी समोर आलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे पुढील कारवाई सुरू आहे अरुण कुमार मोठे सह कॅमेरामॅन राजेश खराडे सी चोवीस तास शिरूर